मला शिवसैनिकाला सीएम करायचे असं उद्धव ठाकरे बोलतील असं वाटलं होतं असं देसाईंनी म्हटलं. मुख्यमंत्री बनायची वेळ आली त्यावेळेला मात्र स्वतःच भोल्यावर चढले अशी टीका देसाई यांनी केली आहे. तर मोदीजी किती वेळा नवरदेव होऊन भोल्यावर चढणार ते सांगा असा सवालच ठाकरेंनी केला. निवडणूक आल्यावर मोदी मुंडावळ्या लावून तयार असतात असं ठाकरे म्हणाले. उद्धव ठाकरेंच्या या टीकेला शंभूराज देसाई यांनी प्रत्युत्तर दिलंय. उद्धव ठाकरे आदित्य ठाकरेला मुख्यमंत्री करण्यासाठी लढतोय, शरद पवार सुप्रिया सुळेला मुख्यमंत्री करण्यासाठी लढतायत, अहो निदान आम्ही आमच्या मुलांसाठी लढतोय आणि मुख्यमंत्री करायचं नाही ते जनता ठरवेल. पण तुम्ही स्वतः किती वेळेला नवरदेव बनून बोलल्यावर चढणार ते पहिले सांगा. प्रत्येक वेळेला निवडणूक आली का मोदी बाबा तयार मुंडावळ्या लावून मीच तिकडे पाठवरती चढणार. दुसरे आमचे आहेच पुन्हा येईन पुन्हा येईन. मुख्यमंत्री होतो चपरासी झालो तरी चालेल पण मी पुन्हा येईन. आमची बैठक घेतलेली 56 आमदारांची आणि साहेब आमचे मुख्य पक्षप्रमुख होते उद्धव ठाकरे साहेब आमच्याकडे बोर्ड दाखवून म्हणाले की मला शिवसैनिकाचा मुख्यमंत्री करायचा आहे. आम्हाला वाटलं बाबा कोणाच तरी आपल्यातल्या लागेल नंबर साहेब करतील आपल्याला मुख्यमंत्री. आणि मुख्यमंत्री व्हायची वेळ आलं आमच्याकडे दाखवलेलं बोट असं स्वतःकडे आलं आणि स्वतःच उभा राहिले बावल्यावर मुख्यमंत्री पदाच्या. त्याच्या बाबतीत सांगा ना मला काय सांगायचे ते. म्हणून कसं आहे आपण सुद्धा पुन्हा इतर मोठ्या नेत्यांच्या बाबतीत बोलताना विचारपूर्वक बोललं पाहिजे. आपण याच्या अगोदर काय बोललोय आणि काय केलंय याचा सुद्धा थोडासा विचार बोलण्यापूर्वी केला पाहिजे.